Good morning, kids. In this video, we will cover point number 1.2, that is geographical features of India, and last point number 1.3, the Indian subcontinents in this video. Okay, so या व्हिडिओमध्ये आपण पॉईंट नंबर 1.2 आणि 1.3 बघणार आहोत. कोणत्या लेसनचे? आपण आपला हिस्ट्रीचा लेसन बघतोय. लेसन नंबर 1, द इंडियन सबकॉन्टिनेंट्स अँड हिस्ट्री. ह्या पॉईंटमधला, ह्या लेसनमधला आपण पॉईंट नंबर 1. हा फर्स्ट पॉईंट जो आहे, पॉईंट नंबर 1.1, जॉग्रफिकल कंडिशन्स अँड हिस्ट्री, हा पॉईंट आपण बघितलेला आहे. So we will discuss about geographical features of India and Indian subcontinents. Okay, so without further ado, let's start the video. Point number 1.2, geographical features of India. भारताचे geographical features काय काय आहेत तर बघा. ज्यावेळी आपण इंडिया, भारताचा ज्यावेळी विचार करतो, इंडिया म्हणून ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी देर आर फोर डिरेक्शन्स, राईट? सो वॉट वी गेट टुवर्ड्स द फोर डिरेक्शन्स ज्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतो. हा इंडियाचा मॅप आहे. इट इज ऑन द पेज नंबर 4. सो वेन यू आर वॉचिंग द व्हिडिओ, प्लीज ओपन युअर बुक पेज नंबर 4. ओके, सो हियर सी, द हिमालया lie at the north direction of the India. इंडियाचा जो भाग आहे, इंडियामध्ये, ऑफ इंडिया, इंडिया जो आहे, इंडियाच्या नॉर्थला, नॉर्थ डिरेक्शनला हिमालया माउंटन्स आहेत. देन ॲट द ईस्ट देर इज बे ऑफ बंगाल. ईस्ट डिरेक्शनला तुम्हाला काय आहे? बे ऑफ बंगाल. Then towards the west or to the west there is Arabian Sea. West part la kaya hai? West direction la kaya hai? Arabian Sea. And at south there is Indian Ocean. So India expands, or expansion of India towards this direction is, there is the Himalaya mountain lies at the south, Bay of Bengal lie at the east, then Arabian Sea at west, at the west direction, and the Indian Ocean at the south. Okay, so in this way India is expanded. And see, the dweep islands, okay, Andaman and Nicobar, they are also part of India. अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीपची जी बेटं आहेत, ही सुद्धा भारताचा भाग आहेत. बट अपार्ट फ्रॉम दिस आयलँड, रेस्ट ऑफ द पार्ट ऑफ इंडिया आर कंटिग्युअस. कंटिग्युअस मीन्स वॉट? एकत्र, सलग आहेत. फक्त जी आयलँड्स आहेत ती थोडीशी इंडियाच्या भागापासून थोडीशी लांब आहेत. When we consider India, ancient India means India before 1947. च्या आधीचा जो भारताचा भाग होता, ज्या हा जो आपण कन्सिडर करतोय, त्यावेळच्या भागामध्ये जे आहे ते पाकिस्तान आणि बांगलादेशचा सुद्धा समावेश होता. ओके, सी दिस, अफगाणिस्तान, पाकिस्तान, दीज आर नेबरिंग कंट्रीज. ओके, पाकिस्तान वॉज दॅट टाईम पार्ट ऑफ इंडिया. पाकिस्तान अँड बांगलादेश, दोज वेअर द पार्ट ऑफ इंडिया ॲट दॅट टाईम. सी हिअर दिस इज द बांगलादेश. नाव माय हां सी यू नाव यू कॅन सी दिस पार्ट इज बांगलादेश. बांगलादेश अँड पाकिस्तान वॉज पार्ट ऑफ इंडिया ॲट दॅट टाईम, अँड नाव दीज आर इंडियाज नेबरिंग कंट्रीज. ओके, तर काय आहे की हे जे आहे, हे पण तुम्हाला एन्सियंट इंडियामध्ये, म्हणजे पाकिस्तानपासून बांगलादेशपर्यंतचा हा संपूर्ण भाग जो होता, हा एन्सियंट इंडिया, प्राचीन भारताच्या मध्ये सामावलेला होता.
आणि त्यामुळे ह्याचा आपण ज्यावेळी आपण हिस्ट्रीमध्ये वारंवार उल्लेख बघतो की काही भाग जो आहे भारताचा तो पाकिस्तानमध्ये आणि बांगलादेशमध्ये आहे. ओके, नाउ वी विल डिरेक्टली गो टू द पॉइंट नंबर वन पॉइंट नू, दॅट इज जॉग्रॉफिकल फीचर्स ऑफ इंडिया. या पॉईंटमध्ये आपण जाणार आहोत. सी लास्ट व्हिडिओ ऑल्सो वेन आय टोल्ड यू इफ वी विल कन्सिडर वर्ड टू वर्ड रीडिंग अँड एक्सप्लेनेशन देन व्हिडिओ वी विल बिकम व्हेरी लार्ज, ओके, लॉन्ग इन साईज. सो टू अवॉइड दिस आय हॅव प्रिपेअर्ड सम नोट्स अँड वी विल रीड, वी विल गो थ्रू द एक्सप्लेनेशन, वी विल कंटिन्यू और वी विल गो थ्रू दिस नोट्स ओनली. ह्या नोट्सच्या थ्रू आपण जायचं आहे, म्हणजे तुम्हाला मी हे एक्सप्लेन पण करणार आहे, पण तुम्ही काय करायचं आहे, जे टेक्स्ट जे बुक जे आहे ते तुमचं तुम्ही वाचायचं आहे. यू हॅव टू रीड द टेक्स्ट बुक थरली, ओके, आणि मग तुम्हाला ती कन्सेप्ट जास्त क्लिअर होत जाणार आहे. सो हियर सी वी विल सी द पॉईंट नंबर 1.2, जॉग्रफिकल फीचर्स ऑफ इंडिया. जॉग्रफिकल फीचर्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. आता त्याच्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे दॅट इज एक्सटेन्शन ऑफ इंडिया. एक्सटेन्शन ऑफ इंडिया जस्ट नाव वी हॅव सीन थ्रू द मॅप, बरोबर. मॅपमध्ये आपण बघितलेलं आहे वॉट दॅट देर इज नॉर्थ, काय आहे नॉर्थ साईडला हिमालयाज, देन ईस्ट बे ऑफ बेंगॉल, टू द वेस्ट देर इज अरेबियन सी अँड टू द साऊथ देर इज इंडियन ओशन. एक्सेप्ट द आयलंड्स ऑफ अंदमान निकोबार अँड लक्षद्वीप द रेस्ट ऑफ द कंट्री इज कंटिग्युअस. कंटिग्युअस म्हणजे काय, एकत्रित, सलग आहे. आणि आपण ते मॅपमध्ये बघितलं ना की जी आयलँड्स आहेत ती थोडीशी इंडियन जो भाग आहे त्याच्यापासून थोडीशी दूर आहेत, पण तरीसुद्धा ती जी आयलँड आहेत ही इंडियाचाच भाग आहेत. Now we will see the important geographical regions learn these geographical features of India. Important geographical features regions kutle ahet, bhag kutle ahet te apan ata baghnar ahot. Okay, now the first important geographical region is Himalaya. Pahila jo bhag ahe to ahe Himalaya ke Himalaya mountain. Ata yat aplya soyisathi mi kay kele notes prepare kartana tyache तीन सब पॉईंट्समध्ये डिवाईड केलं आहे. ओके, सो फर्स्ट पॉईंट इज द हिंदुकुश अँड हिमालया रेंजेस. द हिंदुकुश अँड हिमालया रेंजेस हॅव क्रिएटेड ऑन अन इम्पेनट्रेबल वॉल ऑन द नॉर्दर्न साईड ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट. दिस वॉल हॅज सेपरेटेड द इंडियन सबकॉन्टिनेंट फ्रॉम द डेझर्ट ऑफ सेंट्रल एशिया. सेंट्रल एशियाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हिंदूकुश आणि हिमालया जे रेंजेस आहेत आपण बघितले होते की वरच्या बाजूला नॉर्थ साईडला जे होते त्याच्यामुळे काय झालं आहे की इंडियन सबकॉन्टिनेंटला जो आहे ते सेंट्रल एशियापासून ह्या हिंदूकुश आणि हिमालया रेंजेसनी सेपरेट केलं आहे. आणि इम्पेनट्रेबल वॉल म्हणजे अभेद्य अशी वॉल बनवली. आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की इंडियन सबकॉन्टिनेंट जो आहे की भारत इंडियन सबकॉन्टिनेंट हा सेंट्रल एशियापासून वेगळा झालेला आहे. ओके, नाव सेकंड, खायबर अँड बोलन पासेस. देर इज लँड रूट थ्रू द खायबर अँड बोलन पास इन द हिंदूकुश माउंटन. दिस रूट वॉज कनेक्टेड टू अन एन्शियंट ट्रेड रूट. आता जर तुम्ही तुमच्या मॅपमध्ये जर बघितलं बुकच्या, जस्ट अ सेकंड वी विल गो थ्रू इट. सी आता आपण हा पॉईंट वाचला ना, तर ही जी हिंदूकुश माउंटन आणि हिमालया माउंटन हा जो भाग आहे हा ह्या पर्वतरांगांनी इंडियन सबकॉन्टिनेंटला किंवा भारताला सेंट्रल एशियाचा जो हा जो वरचा भाग आहे सेंट्रल एशियाचा या भागाला सेपरेट केलं आहे. ह्याच्यामध्ये काय केलं, त्यांनी एक वॉल बनवली आहे आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की त्याचं सेपरेशन झालं आहे सेंट्रल एशियापासून. आणि खायबर आणि बोलन पास हा बघा इथे आहे, हा खायबर आणि बोलन पास आहे, हा जो आहे हा त्या काळात काय होता एन्शियंट इंडियामध्ये काय होता हा मेजर ट्रेड रूट होता. ट्रेड रूट म्हणजे व्यापारी लोकांना, पश्चिमातल्या लोकांना. इथे जर तुम्ही बघितलं तर इराण, चायना, हां, अफगाणिस्तान या भागातले जे लोक होते, नेपाळ, चायना, बघा इकडे आहे चायना आहे, नेपाळ आहे, हां, ते ह्या हे जे दुसऱ्या कंट्रीचे जे लोक होते ह्या सगळ्या लोकांना भारतात येण्यासाठी
खायबर पास, खायबर पास आणि बोलन पास ह्याच्या थ्रू भारतात यावं लागेल. व्यापारासाठी त्यांना काय होतं, यावं लागत होतं. ठीक आहे, हा तो रूट होता. आणि त्याच्यानंतरचा जो तिसरा पॉईंट आहे, सी पॉईंट, इज सिल्क रूट. नाव सिल्क रूट वाय? द ट्रेड रूट फ्रॉम द चायना पास थ्रू सेंट्रल एशिया अँड रीच्ड अरेबिया. द ट्रेड रूट फ्रॉम चायना, बघितलं आपण, इथून चायना, चायनामधून पार्ट सुरू होतो आहे सिल्क रूटचा. दॅट इज चायना पास थ्रू सेंट्रल एशिया अँड रीच्ड अरेबिया. इथून अरेबिया म्हणजे इराण ह्या साईडला बघा, चायनापासून इथे चालू होतं आहे. चायनाकडून हा रूट जो आहे खायबर पास आणि बोलन पास या थ्रू ते काय करत होते, ट्रेडसाठी हा रूट चायनाकडून जात होता, चायनामधून येत होता. इट इज नोन ॲज सिल्क रूट ऑर द सिल्क रोड बिकॉज सिल्क वॉज द मेन कमोडिटी एक्सपोर्टेड टू द वेस्टर्न कंट्रीज यूजिंग दिस रूट. मेनी फॉरेन ट्रॅव्हलर्स केम टू इंडिया बाय दिस रूट. आता काय झालं आहे बघा, सिल्क रूट का म्हटलं या भागाला, खायबर पास बोलन पास हा जो रूट वापरला गेला आहे, या फ्रॉम चायना, चायनाकडून सुरू होतो, सेंट्रल एशियामधून जात होतो आणि अरेबिया टुवर्ड्स अरेबियापर्यंत हा रोड जातो आहे. हा जो रोड आहे त्याला सिल्क रूट म्हटलं आहे, कारण त्यावेळी जो कमोडिटी म्हणजे व्यापारी माल जो होता मेनली, हा सिल्क वापरला जायचा, चायनामधून एक्सपोर्ट केलं जायचं सिल्क. हां, आणि त्या सिल्क म्हणून त्याला त्या रूटने येऊन भारतात किंवा इतर कंट्रीजमध्ये हे सिल्क जे आहे ते विकलं जात होतं. हा रोड त्यासाठी वापरला जात होता, म्हणून त्या भागाला काय म्हटलेलं आहे, सिल्क रोड म्हटलेलं आहे. ओके, सो दीज आर द थ्री पॉईंट्स वी कवर्ड इन हिमालया. विच द हिमालया, हिंदुकुश अँड हिमालया रेंजेस, देन सेकंड इज खायबर अँड बोलन पास अँड सिल्क रूट. नाव सेकंड पॉईंट इन दिस इन रिगार्डिंग ऑर इन्क्लुडेड इन दिस हिमालया पॉईंट, सॉरी, इन द जॉग्रफिकल रिजन्स, द सेकंड इम्पॉर्टंट जॉग्रफिकल रिजन इज द प्लेन्स ऑफ द सिंधू, गंगा अँड ब्रह्मपुत्रा. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदींची पठारं किंवा त्यांची जी खोरी होती त्याचा काय संबंध आहे, काय इम्पॉर्टन्स आहे तो आपण बघूया. द रिजन्स कन्सिस्ट ऑफ बेसिन्स म्हणजे खोरी. बेसिन्स ऑफ द थ्री बिग रिवर्स सिंधू, गंगा अँड ब्रह्मपुत्रा अँड देअर ट्रिब्युटरीज म्हणजे उपनद्या. हा जो प्लेन आहे, प्लेनचा भाग कशापासून बघतो, तर बेसिन्स म्हणजे खोरी. कुठल्या नद्यांची? सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्या, ह्या ज्यांची जी खोरी होती, या खोऱ्यांपासून जो भाग बनला त्याला प्लेन्स ऑफ रिवर्स ऑफ सिंधू, गंगा अँड ब्रह्मपुत्रा असं म्हटलेलं आहे. देन द रिजन्स एक्सटेंडेड फ्रॉम सिंधू, पंजाब इन द वेस्ट टू द प्रेझेंट डे ऑफ बांगलादेश इन द ईस्ट. आता हा जो रिजन आहे, रिजन म्हणजे प्रभाग कुठून सुरू होतो आहे, तो सिंध, पंजाबमधून इथून सुरू होतो आहे आणि इथून तो कुठे जातो आहे, बांगलादेश हापर्यंत. एवढा जो भाग आहे या भागाला काय म्हटलं आहे, प्लेन ऑफ सिंधू, गंगा अँड ब्रह्मपुत्रा रिवर्स. हा भाग कळलं तुम्हाला, हा भाग. देन द अर्लिएस्ट इंडियन सिव्हिलायझेशन ऑफ हरप्पा अँड लेटर स्टेट्स एम्पायर्स ऑफ एन्शियंट इंडिया इमर्ज इन दिस रिजन. सो वी नो दॅट बिकॉज दीज लँड्स आर व्हेरी फर्टाईल, सो एन्शियंट इंडिया हरप्पन सिव्हिलायझेशन फ्लोरिश्ड ओवर दिस फर्टाईल पार्ट. ओके, नाव थर्ड इम्पॉर्टंट रिजन, जॉग्रफिकल रिजन इज द थार डेझर्ट. डेझर्ट म्हणजे वाळवंट, थारचं वाळवंट. द थार डेझर्ट स्प्रेड अक्रॉस राजस्थान, हरियाणा अँड सम पार्ट ऑफ गुजरात. अ पार्ट ऑफ द डेझर्ट लाईज इन टुडेज पाकिस्तान. बघा, हे जे थारचं डेझर्ट आहे, हे कुठे कुठे आहे थारचं डेझर्ट, राजस्थान, हरियाणा अँड सम पार्ट ऑफ गुजरात. याच्यामध्ये आहे आणि त्यातला काही भाग तुमचा पाकिस्तानमध्ये सुद्धा, काही भागामध्ये थारचं डेझर्ट आहे. द डेझर्ट हॅज सतलज रिवर टू इट्स नॉर्थ, द अरावली माउंटन रेंजेस टू इट्स ईस्ट
and the run of Kutch to its south and the Indus river, that is Sindhu river, to its west. Okay, तर आता डेझर्टमध्ये काय काय आहे, कुठला भाग येतो आहे ते या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या नॉर्थ पार्टला सतलज रिवर आहे, देन अरावली माउंटन रेंज कुठे आहे त्याच्या ईस्ट पार्टला आहे, देन साऊथ पार्टला रन ऑफ कच्छ आहे आणि त्याच्या वेस्ट पार्टला सिंधू रिवर किंवा इंडस रिवर येते. द घग्गर रिवर दॅट ओरिजिनेटेड इन द हिमाचल प्रदेश रिचेस द थार डेझर्ट. इट इज नोन ॲज हाकरा इन द पाकिस्तान. घग्गर रिवर जी आहे ती हिमाचल प्रदेश म्हणून सुरू होणारी सुद्धा ही थार डेझर्टमध्ये पोचते आणि याच घग्गर रिवरला हकरा रिवर म्हणून पाकिस्तानमध्ये ओळखलं जातं. इट कोर्स इन राजस्थान अँड पाकिस्तान हॅज ड्राईड अप नाव अँड मेनी साईड्स ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन आर सिच्युएटेड अलॉंग द नाव ड्राय कोर्स ऑफ द रिवर. पूर्वी काय होतं, ही जी रिवर होती घग्गर रिवर, या घग्गर रिवरच्या काही साईडलामध्ये आपल्याला हरप्पन सिव्हिलायझेशनचे काही साईट्स दिसून येतात, पण आता काय होतं, आता हा भाग जो आहे हा संपूर्णपणे सुकलेला आहे. डेझर्ट आहे, ऑब्व्हियसली वाळवंट आहे, त्याच्यामुळे तिथे आता पाण्याचं अस्तित्व नसेल किंवा कमी असेल. नाउ द फोर्थ ज्योग्राफिकल रिजन इज द डेक्कन प्लेटू. डेक्कन प्लेटू हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, लक्ष घ्या. आता ह्या पॉईंट्समध्ये मी काही भाग तुम्हाला ह्याच्यामध्ये तीन चार भाग केलात. ओके, सो फर्स्ट पार्ट इज पेन्युसुला अँड प्लेटू. द रिजन बिटवीन द ईस्ट अँड द वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया टॅपर्स ऑफ द साऊथ. This region has the Arabian Sea to its west, the Indian Ocean to its south and the Bay of Bengal to its east. बघा, पण मॅपमध्ये पाहू. हा बघा, हा मॅपमध्ये हा जो पार्ट आहे हा डेक्कन प्लेटू आहे. काय म्हटलं आहे बघा डेक्कन प्लेटूला, की डेक्कन प्लेटूला हा जो रीस्ट आहे तर इट लाईज बिटवीन द ईस्ट अँड द वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया. हां, ईस्ट आणि वेस्ट कोस्टच्या मध्ये हा भाग येतो आहे. दिस रिजन हॅज अरेबियन सी टू द ईस्ट. इट्स द वेस्ट डिरेक्शन. अरेबियन सी टू द वेस्ट, इंडियन ओशन टू द साऊथ अँड बे ऑफ बेंगॉल टू इट्स ईस्ट. ओके, तर हे तीन भाग जे आहेत त्याच्यामध्ये, ह्या तीन भागाच्या मध्ये डेक्कन प्लेटू येतो आहे. दिस रिजन हॅज द अरेबियन सी टू इट्स वेस्ट, द इंडियन ओशन टू इट्स साऊथ अँड द बे ऑफ बेंगॉल टू इट्स ईस्ट. अ रिजन बाउंड बाय अ सी ऑन द थ्री साईड्स इट्स कॉल्ड अ पेन्युसुला. बघा, ह्याच्या तिन्ही बाजूला हा पूर्ण प्रभाग जो आहे हा तीन वेगवेगळ्या सीजनी वेढलेला आहे, अरेबियन सी, बे ऑफ बंगाल अँड इंडियन ओशन. सो द प्लेस ऑर रिजन विच इज बाउंड बाय थ्री साईड, विच अ रिजन बाउंड बाय द सी ऑन द थ्री साईड्स इट्स कॉल्ड अ पेन्युसुला. अ मेजर पार्ट ऑफ द इंडियन पेन्युसुला इज ऑक्युपाइड बाय द डेक्कन प्लेटू. यू कॅन क्लिअरली सी the large plot or the vast part of that peninsula is covered by Deccan Plateau. Okay, now second part is, or the B point in this Deccan Plateau is the mountain ranges of the Deccan Plateau. Mountain ranges म्हणजे Deccan Plateau मध्ये कोणकोणते mountain आहेत. The mountain ranges of the Vindhya and Satpura are located to the north of the Deccan Plateau and the Sahyadri mountain ranges are to its west. म्हणजे ह्याच्या तीन डिरेक्शनला तुम्हाला जे आहे दोन डिरेक्शनला तुम्हाला माउंटन रेंजेस दिसतात. कुठले कुठले आहेत, विंध्य आणि सातपुडा पर्वत जे आहेत, माउंटन जे आहेत त्याच्या नॉर्थला आहेत आणि वेस्टला साईडला हा सह्याद्री माउंटन रेंजेस आहेत. ओके, नाव द वेस्टर्न घाट. द सह्याद्री माउंटन रेंजेस आर ऑल्सो नोन ॲज वेस्टर्न घाट. टू द वेस्ट ऑफ द सह्याद्री इज द कोस्टल रिजन ऑफ कोकण अँड मलबार. बघा की सह्याद्री माउंटन रेंजेस ज्या आहेत
त्यांना काय म्हटलं गेलं आहे, वेस्टर्न घाट म्हटलं गेलं आहे. आणि ह्या वेस्टर्न घाटच्या कोस्टल रिजन जो आहे, कोस्टल रिजन जो आहे तो आहे कोकण आणि मलबार. म्हणजे आपण जे आहोत, आपण कुठे येतो आहे, आपण वेस्टर्न घाटमध्ये येतो आहे. कोकण भाग जो आहे तो वेस्टर्न घाटामध्ये येतो. आणि आपल्याला कुठले माउंट रेंजच्या अंडर येतो आपण, सह्याद्री माउंट रेंजेस. नाउ द ईस्टर्न घाट, द माउंटन ऑफ द ईस्टर्न साईड ऑफ द डेक्कन प्लेटू आर नोन ॲज द ईस्टर्न घाट. ईस्टर्न साईडचे जे माउंटन पार्ट्स आहेत त्याला काय म्हटलं जातं आहे, ईस्टर्न घाट. द डेक्कन प्लेटू वॉज अ पार्ट ऑफ मौर्य एम्पायर, द लार्जेस्ट इन इंडिया, इन एन्शियंट इंडिया. डेक्कन प्लेटूजवरती पूर्वी एन्शियंट इंडियामध्ये मौर्य एम्पायरचं अस्तित्व, मालकी तत्व किंवा मालकी होती. हां, किंवा मौर्य एम्पायरमध्ये डेक्कन प्लेटू यायचा असा त्याचा ह्या सेंटेन्सचा अर्थ आहे. नाउ आफ्टर दिस फोर geographical regions, if we will see the fifth geographical region is the coastal region. Coastal region म्हणजे काय, किनारपट्टीचा भाग. The coastal region has vital importance due to the sea routes. पूर्वीच्या काळी जे आहे sea routes हे फार महत्त्वाचे होते. प्रवास जो होता हा sea routesच्या थ्रू व्हायचा. ट्रेड आणि ट्रान्सपोर्ट आणि ट्रेडसाठी सी रूटचाच वापर केला जायचा. त्याच्यामुळे कोस्टल रिजनला फार महत्त्व होतं. एन्शियंट इंडिया हॅड ट्रेड रिलेशन्स विथ द वेस्टर्न कंट्रीज कॅरीड ऑन बाय सी अँड लेटर ऑन लँड रूट्स केम टू यूज फॉर द ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. बट इम्पॉर्टन्स ऑफ द सी रूट्स डीड नॉट डिमिनिश. डिमिनिश म्हणजे कमी होणे. कोस्टल रिजनमध्ये पूर्वी मी मला म्हटल्याप्रमाणे कोस्टल रिजन जे आहे हे कोस्टल रिजन पूर्वी वापर महत्त्वाचं वापरलं जायचं. कारण त्यावेळी ट्रेड आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रेड म्हणजे व्यापार आणि प्रवास हा सी रूटच्याच माध्यमातून केला जायचा. आता काय झालं आहे, आता आपण लँड रूट्स वापरतो. पण जरी लँड रूट्स वापरत असलो तरी सी रूटचं महत्त्व कमी झालेलं नाही. त्यामुळे जॉग्रफिकल रिजन्समध्ये कोस्टल रिजन्स फार महत्त्वाचे आहेत. And the last, sixth and the last geographical region is the island in the sea. Island kutle kutle at baga? Andaman and Nicobar are the Indian islands in the Bay of, in the Bay of Bengal. Andaman and Nicobar kutle at Bay of Bengal madhe ahet. And Lakshadweep is a group of Indian island. It is in Arabian Sea. Baga? Ithe apan map madhe pahu. Lakshadweep jo ahe ha अरेबियन सीमध्ये आहे. कॅमेरा इज नॉट कॅप्चरिंग इट वेल. ओके, नाव सी लक्षद्वीप जो अरेबियन आहे, लक्षद्वीप जो आहे आयलँड हा अरेबियन सीमध्ये आहे. आणि इकडे जो आहे कुठला सांगा, अंदमान आणि निकोबार हे बे ऑफ बेंगॉलमध्ये आहेत. हे जरी आयलँड असले तरीसुद्धा हे इंडियाचे पार्ट आहेत. ओके, अँड बिकॉज दे दो दे आर फार फ्रॉम इंडिया, far from Indian land, but all these islands are the part of Indian subcontinent. Okay, so in this way we have seen the six important geographical regions, which first is Himalaya, second is the plain of the Sindhu Ganga and Brahmaputra, third is the Thar Desert, fourth is the Deccan Plateau, and fifth is the coastal regions, and sixth is the island in the sea. Okay, te he tumhi vachaycha hai ha point, concept clear honyasathi textbook madhun reading karna far garjeche aahe balanno. Te je nahi kela tar tumcha concept clear honar nahi kiti changla notes asla tari. Okay, tar tumhi kay karaycha ki hacha ja ह्या ज्या आता आपण नोट्स बघितल्या आहेत, आता मी तुम्हाला या वाचल्या आहेत, इथे मी मुद्दाम परत पेज वाईज धरते आहे इकडे कॅमेरा. तर तुम्ही काय करायचं आहे, ह्याचे स्क्रीनशॉट करून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला रायटिंग करताना काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके, मी पुन्हा इथे व्यवस्थित धरते आहे. काही सेकंडसाठी तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. प्रत्येक पेजवरती मी धरते आहे, बघा कॅमेरा. ओके,
Now we will see the last part of this lesson, that is the Indian subcontinent. Now Indian subcontinent, what is the meaning of Indian subcontinent? See, Afghanistan, Pakistan, Nepal, Bhutan, Bangladesh, Sri Lanka and India together form the region which is known as South Asia. साउथ एशियामध्ये हे सगळे जे आपण आता नावं वाचली ना कंट्रीजची, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाल, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, इंडिया, हे सगळे जे आहेत कंट्रीज ह्या साऊथ एशियामध्ये होतात. ह्या सगळ्या जे रिजन्स आहेत त्याच्यापासून साऊथ इंडियस, त्याच्यापासून काय होतं आहे, कुठला भाग येतो आहे, साऊथ एशिया नावाचा हा जो भाग बनतो आहे ह्या सगळ्या कंट्रीजपासून बनतो आहे. कन्सिडरिंग द एक्सपान्स अँड द सिग्निफिकन्स ऑफ द इंडिया इन दिस रिजन इज नोन ॲज द इंडियन सबकॉन्टिनेंट. इंडियाचा जो मोठा, म्हणजे इंडियाचा जो भाग आहे इतर देशांचा तुलनेत, ह्याचा एक्सपान्स आणि सिग्निफिकन्स मोठा असल्यामुळे या भागाला इंडियन सबकॉन्टिनेंट असं सुद्धा म्हटलं जातं. China and Myanmar are our neighboring countries. They had cultural and trade relations with ancient India. काय म्हटलं आहे, चायना हे म्यानमार हे फक्त आपले काय आहेत, नेबरिंग कंट्रीज आहेत आणि त्यांच्यापासून, म्हणजे त्यांच्याबरोबर इंडियाचे, एन्शियंट इंडियाचे कल्चरल, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध, चांगले संबंध होते. अशा प्रकारचा हा सर तुमचा थर्ड पॉइंट आणि लास्ट पॉइंट आहे. सी, इंडियन सबकॉन्टिनेंट. तर हे नोट्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये कॉपी करून लिहून ठेवायचे आहेत. ओके, मी तुम्हाला आतापर्यंत जे वाचून दाखवलं आहे, एक्सप्लेन केलं आहे, जर बुकमधून घेतलं असतं तर फार वेळ लागला असता वर्ड टू वर्ड जायला, म्हणून जेवढं मला शक्य झालं तेवढं मी फास्टमध्ये घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप की तुम्हाला जे एक्सप्लेन केलं आहे ते समजलं असेल. त्यातला जर एखादा पॉईंट नाही समजला तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. आणि तुम्ही ह्याच्यामधले जे एक्सरसाइजमधले जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही सॉल्व करायचे आहेत. मी ज्या नोट्स दिल्या आहेत त्या प्रत्येक नोट्समध्ये जर तुम्ही ते व्यवस्थित लिहून घेतलं तर तुम्हाला याचे आन्सर्स सापडणार आहेत नोट्समधले. जर समजा तुम्हाला एखादा क्वेश्चन तरीही नाही कळला तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. ओके, सो आय वेन आय विल रीड द युअर कमेंट ॲट टाईम आय विल ट्राय टू सॉल्व युअर ईच अँड एव्हरी क्वेरी. इफ यू सी, स्टील आय एम फाइंडिंग दॅट यू वॉच माय व्हिडिओ बट यू नेवर गिव मी अ लाईक और इवन नॉट सबस्क्राईब माय चॅनल. असं करू नका. तुम्ही ज्यावेळी चॅनल बघता, व्हिडिओ बघता त्यावेळी एक लाईक द्या, त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि तुमचं एक एक लाईक, तुमची एखादी कमेंट मला फार मला मोटिवेट देते, ॲप्रिसिएट करते की अजून चांगले व्हिडिओ बनवावेत म्हणून. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड अँड यू विल गिव मी लाईक ऑल्सो. अँड इफ यू हॅव एनी क्वेरी प्लीज यू आर फ्री टू आस्क मी. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.